मुंबईत भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक आज कोकण भवनाला कोकण विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात निघाले आहेत. आज सकाळी मनोज कोटक यांची पुन्हा एकदा गटनेतेपदी निवड करण्यात आली. निवडून आल्यानंतर पक्षाच्या नगरसेवकांची एकत्र नोंदणी आयुक्तांकडे होणं गरजेचं असतं. त्यानुसार आज सोपस्कार पार पाडण्यात येणार आहे. कोकण विभागात असलेल्या मुंबई, ठाणे, उल्हासनगर, मनपाचे भाजपचे नगरसेवक नोंदणीसाठी कोकण भवन इथं जातील. नवनिर्वाचित गटनेते मनोज कोटक यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कृष्णा पाटील यांनी. भाजपचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक कोकण भवन येथे गट नोंदणीसाठी जात आहेत आणि हे सर्व नगरसेवक भाजपच्या दादर इथल्या वसंत स्मृती कार्यालयातून सर्व एकत्र जमून इथून बसेसच्या माध्यमातून नवी मुंबईत जात आहेत. तत्पूर्वी भाजपच्या गटनेतेपदी पुन्हा एकदा मनोज कोटक यांची निवड करण्यात आलेली आहे. ते स्वतःसोबत आहेत. सर, अभिनंदन पहिल्यांदा. आणि त्याचबरोबर आता सर्वात महत्त्वाची जबाबदारी असणार आहे की सत्ता स्थापन करण्यासाठी महापौर निवडण्यासाठीची काय असणार आहे भाजपचं संपूर्ण गणित. मला वाटतं की सत्ता स्थापन आणि हे सगळे प्रश्न आज दुय्यम आहेत. भारतीय जनता पक्षानी पक्षावरती ज्या पद्धतीने मुंबईकरांनी विश्वास दाखवलाय, भारतीय जनता पक्षाला ज्या पद्धतीने मुंबईकरांनी जबाबदारी दिली आहे, हे सगळेच नगरसेवक मिळून ह्या जबाबदारीला जागणार. हे सगळेच नगरसेवक पारदर्शी कारभार आणि पारदर्शी एजेंडावर मुंबईकरांना अभिप्रेत असणारं काम मुंबई महापालिकेत करणार. गीता गवळी तुमच्यासोबत आलेले आहेत, परंतु अजून देखील जिंकण्यासाठी महापौर पदावर जिंकण्यासाठीचा जो आकडा आहे तो अजून भाजपकडे नाही आहे, त्याची जमवाजमव कशी असणार? मी सांगितल्याप्रमाणे आकड्यांचा खेळ नाहीये. या पद्धतीने पारदर्शी कारभार, पारदर्शी एजेंडा आणि मुंबईकरांना अभिप्रेत असणारी विकास कामं हा आमचा प्राथमिक मुद्दा आहे. वेळ पडली तर विरोधात राहून आवाज उठवणार मुंबईसाठी? पक्ष नेतृत्व ज्या जबाबदारी देतील, परंतु ह्यापेक्षाही मोठी जबाबदारी जी मुंबईकरांनी दिलेली आहे, भारतीय जनता पक्षावरती अप्रतिम विश्वास दाखवलाय, या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही. आणि मुंबईकर म्हणून, मुंबईकर नगरसेवक म्हणून हे सगळेच नगरसेवक काम करतील असा मला विश्वास आहे. भाजपचा महापौर होणार आहे का? मला वाटतंय की ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तर आपल्याला भारतीय जनता पक्षाचं शीर्षस्थ नेतृत्व वेळेवर देणार. परंतु आजचा विषय हा मुंबई महापालिकेत कुठल्या पद्धतीने नगरसेवक काम करतील, होय निश्चित पारदर्शी एजेंडावर काम करतील. आणखी कोणत्या नगरसेवकांशी संपर्क साधलेला आहे, कुठल्या राजकीय पक्षांशी संपर्क साधलेला आहे? पक्ष नेतृत्व यावरती जे काही निर्णय घेतील ते आपल्यासमोर वेळेवर जाहीर होतील. तर आताच पत्ते खोलण्यास नकार दिलेला आहे, परंतु भाजपचा महापौर होईल आणि सत्ता स्थापन करू असा विश्वास भाजपला आहे, त्या दृष्टीनं गट नोंदणी करण्यासाठी ते सर्वजण नवी मुंबईला जात आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद गोरुडसह कृष्णा पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.